मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का 1950 साली डॉक्टर अमर बोस हे MIT कॉलेजच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे प्रोफेसर होते. त्यांनी विकत घेतलेल्या स्पीकरच्या खराब क्वालिटीमुळे ते खुश नव्हते आणि त्या स्पीकरच्या खराब क्वालिटीच्या प्रॉब्लेममुळे अमर बोस यांच्यातला उद्योजक जागा झाला आणि त्यांनी स्पीकरमध्ये खोलात जाऊन रिसर्च चालू केला आणि 1964 साली त्यांनी स्वतःच्या कंपनीचा पहिला स्पीकर लॉन्च केला. सलग 4 वर्षापर्यंत त्यांना अपयश येत राहिले, तरी देखील त्यांनी अपयशातून खचून न जाता स्वतःची प्रोडक्शन चालू केलं. काही काळानंतर त्यांचा स्पीकर जो आहे तो खूप यशस्वी झाला आणि त्याच्यातून खूप सारे प्रॉफिट जनरेट व्हायला लागलं. त्यांनी 1999 मध्ये ज्यावेळेस इंटरनेटचा सुरुवातीचा काळ होता तेव्हा त्यांनी इंटरनेटची ताकद ओळखली आणि स्वतःचं ऑनलाईन स्टोअर चालू केलं आणि आज या कंपनीचा 27,000 करोडचा रेव्हेन्यू जनरेट करण्याची